आज बाटा शिवसेना की ओर से धारावी प्रकल्प के खिलाफ मोर्चा निकाला जा रहा है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए मंत्री सुधीर मुनगंटीवार ने कहा कि बाला साहेब हमेशा चाहते थे कि धारावी निवासी सुखी एवं हर्षित रहे, लेकिन आज मुख्यमंत्री शिंदे एवं उप मुख्यमंत्री फडणवीस के नेतृत्व में सरकार धारावी के पुनर्विकास के लिए कदम उठा रही है तो कुछ लोगों के पेट में दर्द होना तय है, क्योंकि यह शिंदे फडणवीस के सरकार में हो रहा है। यह यदि इनके समय होता तो गौरव के बैनर लगाए जाते। असा आहे की समाजामध्ये भ्रम निर्माण व्हावा, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच मुंबईमधील झोपडपट्टीकरांच्या आयुष्यामध्ये चांगलं जीवन यावं, त्यांच्या नशिबामध्ये चांगली घरं यावी आणि या सर्व प्रसंगातून त्यांचं आयुष्य आनंदी व्हावं। धारावी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मुंबईच्या गौरवाला प्रश्नचिन्ह लागतं आणि यासाठी सरकारने धारावीचा पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने जर काही योग्य निर्णय आणि कारवाई केली असेल तर काही लोकांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे। जर अशाच पद्धतीने त्यांच्या कार्यकाळात जर धारावीचा पुनर्विकास झाला असता तेव्हा मात्र देशभर बोर्ड गावले असते। पण एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली अजितदादाच्या सहकार्याने जेव्हा हे काम होत आहे तेव्हा मात्र काहीतरी निमित्त काढायचं, भ्रम निर्माण करायचा, धुकं निर्माण करायचं आणि या धुक्यामध्ये आपला जो हेतू आहे सत्तेपर्यंत पोचण्याचा तो हेतू साध्य करायचा ही साधारणतः त्यांची धारणा आहे। पण ये पब्लिक है, सब जानती है, जसा मध्य प्रदेश मध्ये काँग्रेसला झटका बसला तसा इथं शिव सोडून महाविकास आघाडी करणाऱ्यांनाही मोठा झटका होईल, त्यांच्या पक्षाचा विस्तार होणार नाही, निवडणुकीत त्यांचा विकास होणार नाही।